महाराष्ट्रातील हलबा माना गोवारी कोळी मान्यवर धनगर ठाकूर गापी इत्यादी 30-35 आदिवासी जमातींना स्वातंत्र्यानंतर 65 वर्ष होऊनही सामाजिक न्याय मिळालेला नाही. केवळ शिक्षण आणि नोकरी मागणारे आदिवासी उद्या राजकीय आरक्षणाचे दावेदार होतील यासाठी त्यांना कास्ट व्हॅलिडिटी द्यायचीच नाही ही राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. जमीनदारां प्रदूषण आहे, जवळपास मासली गावत नाही. मग करतस कशाला? एवढ्या मासलीवर जिंदगीचा गुजारा होवाचा नाय. म्हणजे तुम्ही कोळी? म्हणजे तुम्ही हा अनुसूचित जमातीचा दाखला बनावट कागदपत्र दाखवून मिळवलेला आहे, खरं ना? भारतातील मूळ आदिवासी जमातींची एक संद शक्ती निर्माण होऊ नये म्हणून आज आपल्या संविधानाचाच गळा घोटल्या जातो. आमची आदिवासी कोल्यांची जमात आता बेवारशीच जाईल. कसला सत्याग्रह चाललाय राजू? सामान्य माणूसच साम्राज्य उलथवू शकतो. दत्ताजीराव, घटनेप्रमाणे महाराष्ट्रातील 39 जमाती शेड्यूल ट्राईब्स मध्ये येतात. तिसऱ्या आघाडीमुळे पुन्हा सत्तेवर येणं मुश्किल होणार आहे आपल्याला. आणि मुंबईच्या नकाशामधून आपल्या कोळीवाड्यांचा कायमचा नामोनिशान मिटवणार. काही करून तो सत्याग्रह मिटला पाहिजे. बस होय सर. अहो हे उपोषण सोडा. हो आपण चर्चा करू. अनुसूचित जमातीचे ब्रिटिश काळातील पुरावे तर गरिबाच्या झोपड्यासमोर हातात कटोरा घेऊन मताची भीक मागायची आपल्याला गरज पडणार नाही साहेब. या राजकारणाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे. आणि आमचाही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडलाय, त्याचं काय? हे बघा, तुम्ही संघटित झाला तर 10-12 सीट नक्की देऊ.